सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाचे कनेक्शन देशभरात सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठा उत्साह साजरा केला जातो यावर्षी आपण वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत पण तुम्हाला माहिती आहे का सव्वीस जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा करतो ते चला तर मग पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून आपण सव्वीस जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाबद्दल जाणून घेऊया सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला आणि त्याची आठवण म्हणून आपण तेव्हापासून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय की भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारले आता प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असा होतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असे मानले जाते संविधान बनवण्याचे काम एकोणीशे तीस पासून सुरू होते मात्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारतीय संसदेमध्ये संविधान स्वीकारण्यात आले एकोणीसशे एकोणतीस मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसने घोषणा केली होती या घोषणेनुसार इंग्रज सरकार सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पर्यंत भारताला डोमनियन स्टेटचा दर्जा देईल आणि याच दिवशी पहिल्याच भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली होती यामुळेच आधीपासून जा सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा अशाच नवनवीन अपडेट आणि ताज्या घडामोडीसाठी माय महानगर डॉट कॉम ला व्हिजिट करा आमच्या फेसबुक पेजला लाईक ला ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक कमेंट आणि शेअर करा